नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये। आपल्या मागे हे जे झाड आहे हे रक्तचंदनाचं झाड आहे। दादाराव हटकर यांनी हिवरखेड येथे त्यांच्या शेतामध्ये या झाडांची लागवड केली आहे। त्यांच्याकडूनच या झाडांबद्दल आपण माहिती घेऊया। नमस्कार। नमस्कार। आपण किती दिवस झाले हे झाडं लावायला? हे झाडं लावून आपल्याला 8 वर्ष झाली। 8 वर्ष? हां, 8 वर्ष झाले। 30-40 फुटाची हाईट आहे सध्याला। आणि इथं जवळपास आपण 2500 झाडं लावले होते, पण दुष्काळामध्ये काही झाडं मेले। आता 1.5-2000 झाडं जिवंत आहेत सध्या बी त्याच्यामध्ये। 2000 झाडं आहेत आता तारखेला आपल्याकडे जिवंत आहेत। 8 वर्ष याला लावायला झाले। आपल्याला कोणी सांगितलं होतं या झाडांबद्दल किंवा माहिती कशी मिळाली? की नाही, हे म्हणजे माहिती आम्हाला माहिती नव्हतीच, मुळातच माहिती नव्हती की बा हे रक्तचंदन का आले म्हणतात हे सुद्धा माहिती नव्हती। कारण आपण रक्तचंदन पाहिलंच नव्हतं, झाड नाही पाहिलं, पाला नव्हता पाहिला, काहीच नाही। हे आपलं जे श्रीगंध चंदन आहे, महाराष्ट्रीय चंदन, हेच फक्त माहीत होतं। त्याच्या अतिरिक्त चंदन आपल्याला माहीत नव्हतं। पण एक फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी होते भोसले म्हणून अमरावतीचे, त्यांनी मला सांगितलं की हटकर साहेब तुम्ही हे आपलं चंदन लावल्यापेक्षा तुम्ही रक्तचंदन लावा। म्हणून त्यांनी आपल्याला माहिती दिली, त्यांना आपल्याला सांगितलं, मग त्यांना आपल्याला भाव सांगितलं की 25 ते 20 वर्षामध्ये या झाडाची जवळपास 2 टन झाड होऊ शकतं। एक झाड आणि एका झाडाची किंमत जवळपास 1-1.25 कोटी असू शकते। आणि ते त्याचे आजचे जर भाव पाहिले, ज्या दिवशी मला सांगितलं की आजचे जर भाव पाहिले तर 60 लाख रुपये टन आहे त्याचे। उद्या काय होतील सांगता येणार नाही, पण आजचे भाव 60 लाख रुपये टन आहेत। तर मग त्या हिशोबानं मग मी त्यांना मला रोपाचं मार्गदर्शन केलं, तर मी हे तिरुपतीहून रोपं आणले 10 रुपये रोपाप्रमाणे आणि लागवड केली इथं। त्यावेळी आपण 10 रुपये रोपाप्रमाणे आणून लागवड केली इथं। आपण लागवड करायला जवळपास आपल्याला 8 वर्ष झाले। त्याच्यानंतर काही आंतरपीक यात आपण घेतलं होतं का? हां, याच्यात पपई घेतली होती, काही तूर घेतली होती। आता काशीफळ लावायचं आहे याच्यामध्ये आंतरपीक म्हणून। हां, एलवर्गीय। आणि याच्यात आम्ही काही श्रीगंध चंदनाची पण लागवड केलेली आहे, 100-200 झाडं ते बी पण आहे त्याच्यामध्ये। याला पाणी खत वगैरे काही द्या लागलं होतं का? नाही, खत गीत पाणी काहीच दिलं नाही। पाणी म्हणजे जे आम्ही पिकं घेत होतो त्यांनाच खत पाणी देत होतो, तेच खत पाणी यांना बसत होतं। त्याच्यामुळं म्हणजे यांना इतर म्हणजे आगाऊ खर्च करण्याचं काही काम पडलं नाही, काही काम पडलं। हां, त्या पिकातच निघाला ते। पण हे ज्यावेळी मार्किंग केली असेल लागवडीसाठी, तर किती अंतर ठेवलेलं आहे दोन झाडा? तर हे दोन झाडाचं 8x16 लागवड केलेली आहे आपण। हे चौरस वरच आहे का? 8x16 की झिगझॅग पद्धतीने आहे? नाही, झिगझॅग पद्धतीनं हे सीताफळ लावलेलं आहे, हे नव्हतं झिगझॅग पद्धत। म्हणजे हे एक हा चौफुल्ली पद्धतीनं लावलं होतं झाड दगावलेलं गॅप आहे। ही झिगझॅग पद्धत नाही आहे, नाही तर तुम्हाला वाटेल की हे झिगझॅग आहे। नाही, चौरस आहे, हे चौरस आहे। हा, 8x16 एवढं अंतर यांनी इथे ठेवलेलं आहे। सुरुवातीला त्यांनी काही आंतरपीक सुद्धा घेतले। तुम्ही पुष्पा नावाचा चित्रपट बघितला असेल साऊथचा, त्या चित्रपटामध्ये जे जो चंदनाचा आहे तो हेच चंदन आहे। हा, जो चंदनाचा विषय आहे तो हाच चंदन आहे। बऱ्याच लोकांना हे झाडं आतापर्यंत बघितले नाही आहे। आता हे झाड कसं आहे, हे झाड जास्ती करून हिरपणच्या नावानंच ओळखल्या जातात। किंवा हिरपण कोणती चंदन तस्करी करत होता, तो याच झाडाची तस्करी करत होता, रक्तचंदनाची। म्हणतात हे लाल असतात अजून। हां, ते रक्त म्हणजे याला जर आपण आता बी डंच मारला तर रक्तच वाहत याच्यातून, म्हणजे रक्तासारखं लाल द्रव्य वाहतो याच्यात, लाल द्रव्य। हां, ठीक आहे। अजून किती दिवस राहतील हे? आता आपण त्याच्यात नाहीच आहोत, आपल्याला काय याच्यातलं सांगता येणार किंवा आपल्या समोरही कोणी विकलेलं नाही म्हणून आपण कोणाचा अनुभव सांगावं होतं। आता आपण नवीनच लागवड केली, आपण विकल्यानंतरच खरा अनुभव आपण त्या दिवशी सांगणार आहोत। आज जे आहे ते सगळं अंदाजेच आहे, पण याला भाव आहे। पण कारण ज्यावेळेस जिरेपण तिथून तस्करी करून जर विदेशात पाठवत होता तर तो काही असं काही साधा माणूस नव्हता। चंदन आता बोरी बाबळी जिकल्या जातात, तसे चंदन काय ऐकल्या जाणार नाही, तोही काही विषय नाही एवढा। म्हणजे याला लागवड करण्यासाठी असं काही नाही आहे की बस एक चांगल्या प्रकारची जमीन पाहिजे की पाणी पाहिजे? नाही, आता माहिती आहे डोंगराळ जमीन आहे आणि ते डोंगराळातच आहे, त्याच्यामुळं आता मला काही सांगता येणार नाही की बा काळी जमीन येते किंवा नाही येते, हे काही मला सांगता येणार नाही। पण मला असं वाटतं की लोकांच्या अनुभवानं, आता मी हे शेतात लावलेलं 3-4 एकर शेत आठवलं याच्यामध्ये, आता ज्याच्याकडे शेती नसेल त्यानं मला असं वाटतं की बा धुऱ्यानं 40-50-20-10-20 तुम्हाला काय जे झाडं लावता येतील, तर हे खरंच इन्व्हेस्टमेंट म्हणून खरंच धुऱ्यानं लावून टाकले पाहिजे। झाड जर आपण एखादा लावत आहोत शेतामध्ये किंवा धुऱ्यावर, तर तुम्ही या झाडासाठी या झाडाचा पर्याय सुद्धा घेऊ शकता आणि येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला ते एक रिटर्न सुद्धा देऊ शकता। नाही, याचे कसं आहे, प्रत्येक लोकांकडे याचे पुरावे आहेत। कारण याच्या अगोदर बी आपले पशुशास्त्रज्ञ मारुती चितंबले त्यांनी सुद्धा याचा उल्लेख चांगला केलेला आहे। आता हिरेपणचं आपल्या समोर आहेच, एक खर्शी गावाला एक झाड निघालं त्याचा अनुभव आपल्या समोर आहे,
इथं आपल्या कराळला एक झाड निघालं साताऱ्यामध्ये, त्याचा अनुभव आपल्याकडं आहेच. फक्त अनुभवच आहे, त्याचा विकलेला कोणं नाही, तेवढाच अनुभव आपल्याकडं नाही. पण ती महाग जाते हे कशासाठी जाते हे पक्कं आहे. हे आयुर्वेदामध्ये जाते, हे जुना एक प्रभाव आहे की या रक्तचंदनाची पहिले पडतो घरोघरी बाहुली राहत होती. ओके. आणि ती बाहुली घासून घासून लोकांना बारके केल्या होत्या पूर्वी. आणि ते डोकं दुखलं डोक्याला पेस्ट लावत, तोंडाला पेस्ट लावत, पाय दुखले पायाला लावत, पोट दुखलं तर पोटामध्ये घेत होते. हा एक त्याचा मागचा एक शास्त्राचा आधारच आहे. त्याच्यामुळे खूप याची जी उंची आहे हा ती अजून वरच जाईल का? हा खूप वर जाणार आहे, खूप मोठं होणार आहे. सध्या किती असेल? सध्या आता 35-40 फूट आहे ते. 35-40 फूट आहे. तर शेतकरी बंधूंना हे रक्तचंदनाचं एक लागवड केलेली जवळपास 2500-3000 झाडं. हा, आम्ही 2500 लावले होते, पण त्याच्यात झाडं बरेच मेले. बरेच झाडं जो कालावधी होता त्या कालावधीमध्ये ते सर्व्हाइव्ह करू शकले नाही, परंतु येथे नाही म्हणलं तरी भरपूरसे झाडं आहेत. तुम्हाला जर येऊन पाहायचं असेल की ॲक्च्युअलमध्ये रक्तचंदन हे कसं असते, तर ते पाहण्यासाठी तुम्हाला साऊथ इंडियामध्ये जायची गरज नाही आहे. साऊथ इंडियामध्ये रक्तचंदनाचा ज्या ठिकाणी उल्लेख होतो ते एक असे दुर्मिळ आणि जंगलाचे ठिकाण आहे की सहसा सहजी तिथे माणूस जाऊ शकत नाही. ठीक आहे, तर तुम्ही हिवरखेडला येऊन हे रक्तचंदन पाहू शकता. ॲड्रेस आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये खामगाव तालुका हिवरखेड नावाचं गाव आहे, इथे येऊन तुम्ही रक्तचंदन बघू शकता. आपल्याला या रक्तचंदनाची माहिती त्यांच्याकडून मिळाली आहे ज्यांनी स्वतः हे झाडं लावलेले आहेत. या रक्तचंदनाबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा, आपण त्यांच्याकडून मिळवायचा प्रयत्न करूया. धन्यवाद. काढू काय?